हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी जी वाक्य आहे ती इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहायची हे इथे बघणार आहोत तर हे आजची जी वाक्य आहे ती कोणती आहेत बघा तू पोस्टमन आहेस तू चित्रकार आहेस तू वकील आहेस या पद्धतीची जी, जी, जी वाक्य आहेत ही वाक्य तयार करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो हे अगोदर बघ अगोदर बघूयात आणि ही म मराठी वाक्य जी आहेत ती इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने करायची ते देखील बघूयात बघा पहिलं जे वाक्य आहे ते आहे तू पोस्टमन आहेस आता अगोदर या मराठी वाक्यांना आपण नंबर देऊयात यू तू साठी आपण लिहिणार एक नंबर देणार आहोत कारण हे जे वाक्य आहेत यू आर अचे वाक्य आहेत यू आरने तयार होणारे वाक्य आहेत कारण तू याच्यासाठी आपण का, इंग्लिशमध्ये काय लिहितो तर यू लिहितो आपन आपन तर आपण तू ह्याच्यासाठी आपण एक नंबर देणार आहोत त्यानंतर आहेस आहेससाठी आपण दोन नंबर देणार आहोत आणि पोस्टमनसाठी आपण तीन नंबर देणार आहोत ज्या पद्धती ज्या प्रकारे आपण हे नंबर दिले प्रकारे आपण इथे इंग्लिश वाक्य तयार करणार आहोत आता एक नंबरला काय आहे तू आहे तर तू साठी आपण इंग्लिशमध्ये लिहितो वा वाय ओ यू यू ठीक आहे पुढे काय आहेस हुं? आर ओ। यू आर अटी आप आर अ ओ। ओ पोस्टमन आर अ पोस्टमन पोस्टमन च तो स्पेलिंग का है पी ओ एस टी एम एन तू एक वचन है मनु इतने ए पर लेला है यू आर अ पोस्टमैन ठीक है दूसर जे वाक्य है तू चित्रकार आहेस आपण अगोदर या मराठी वाक्याला नंबर देऊयात तूसाठी आपण एक नंबर देणार आहोत आहेससाठी आपण दोन नंबर देणार आहोत आणि चित्रकारसाठी आपण तीन नंबर देणार आहोत तर तूसाठी आपण काय लिहिणार आहोत यू आहेस दोन नंबरला आपण काय लिहिणार आहोत आर आणि अ चित्रकार अ चित्रकारला आपण काय लिहिणार आहोत पेंटर अ पेंटर पी ए आय एन टी आर ठीक आहे त्यानंतरचं पुढचं जे वाक्य आहे ते आहे तू वकील आहेस तूसाठी आपण एक नंबर देणार आहोत आहे एससाठी दोन नंबर आणि वकीलसाठी तीन नंबर तूसाठी आपण काय लिहिणार आहोत यू त्यानंतर आ आहेस म्हणजे आर वकील अ वकील वकीलला आपण काय लिहितो लॉयर म्हणजे लिहिणार आहोत अ लॉयर एल ए डब्ल्यू वाय ई आर लॉयर त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा तू शिंपी आहेस मग तुला आपण एक नंबर देऊयात आहेस दोन नंबर आणि शिंपी तीन नंबर ठीक आहे तर तू साठी आपण लिहिणार आहोत यू आय एससाठी लिहिणार आहोत आर त्याच्यानंतर शिंपी म्हणजे अ शिंपी अ टेलर शिंपीसाठी काय म्हणतो आपण टेलर टी ए आय एल ओ आर टेलर शिंपी म्हणजे टेलर कपडे शिवणारा शिंपी त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे बघा तू लेखक आहेस ह्याच्यामध्ये तूला आपण एक नंबर देणार आहोत आहेसला दोन नंबर आणि लेखकला तीन नंबर आपण ज्या पद्धतीने नंबर देतो त्याच पद्धतीने आपण इथे वाक्य तयार करायचं आहे आता एक नंबरला आपण तू आहे तर तू साठी लिहिणार आहोत यू दोन नंबरला आहेस त्यासाठी आपण लिहिणार आर आणि लेखक म्हणून अ एकवचन आहे म्हणून अ आणि लेखकला आपण लिहितो ऑथर ए यू टी एच ओ आर ऑथर ठीक आहे अतिशय सोपे असे हे मराठीचे वाक्य आहेत आपण नेहमी म्हणतो तू वकील आहेस तू चित्रकार आहेस तू शिंपी आहेस तू पोस्टमन आहेस हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये तयार केलेले आहेत ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद